बालमित्रांनो गोष्टीच्या शनिवारमध्ये जशा आपण अनेक सुंदर सुंदर बोधकथा आपल्याला आवडतील अशा आपण अनेक गोष्टी ऐकल्या त्याही अगदी आनंदाने चला तर आज आपण अशीच एक सुंदरशी बोधकथा जी तुम्हाला कल्पक आणि बुद्धीला चालना देणारी असणार आहे आणि आवडणार तर निश्चितच आहे अकबर आणि बिरबल हे एकदा फिरायला गेले होते चालता चालता वाटेमध्ये बादशहा अचानक थांबला बादशहाने बोटाने वाळूमध्ये एक रेग मारली आणि बिरबलाला विचारलं अरे बिरबला ही रेग तू पाहिलीस का हिरेक काय करायचीय तुला लहान करायची पहा काय सांगितलंय बादशहाने अरे बिरबला मी ही जी काही रेक आहे ना बाळूमध्ये हिरेक तू पाहिली मग आता तू काय करायचंय हिरेक काय करायची बरोबर लहान करायची हा लहान करायची म्हणजे पुसायची नाही बरं का न पुसता हिरेक लहान झाली पाहिजे बिरबला प्रश्न पडला पण तो बिरबलच सारखा हो की नाही तुम्ही पण बिरबलासारखेच सारखेच प्रश्नांची उत्तरे चतुरपणे देता की नाही तसेच बिरबलाने एक वेळ बादशहाकडे पाहिले एक वेळ रेघेकडे पाहिले एक वेळ बादशहाकडे पाहिले एक वेळ रेघेकडे पाहिले थोडा विचार केला आणि ही काय केली पटकन दुसरी रेग ओढली पहा आता ही रेग कशी ओढली असेल बर जेणेकरून बादशहाने काढलेली रेग लहान व्हावी बरोबर कारण बादशहाने काढलेली रेगेपेक्षा जर लांब रेग काढली तरच बादशहाची रेग लहान होणार होती पुसली का बिरबलाने रेग नाही पहा मग आणि लगेच बादशहाला म्हणाला महाराज झाली की नाही तुमची रेग लहान अरे खरंच की माझी रेग लहान झाली आणि बादशाह बिरबलाकडे अगदी आश्चर्याने चकित होऊन पाहू लागला काय बालमित्रांनो गोष्ट आवडली की नाही आता आपण हीच गोष्ट वाचन करणार आहोत पहा रेग लहान झाली गोष्ट वाच तुम्ही सुद्धा वाचायचीय आधी आहे नंतर तुम्ही वाचायची अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता बादशाह अचानक थांबला बादशहाने वाळूत बोटाने एक रेग मारली आणि बिरबला विचारली ही रेग पाहिलीस ही रेग लहान करायची पण पुसायची नाही जमेल तुला बिरबलाने एक पाहिले थोडा विचार केला पटकन खाली वाकला रेगे शेजारी दुसरी लांब रेग मारली आणि म्हणाला महाराज झाली की नाही तुमची रेग लहान बादशहा चकित होऊन पाहतच राहिला ही गोष्ट ऐकून आपण नेमकं का गोष्टीमध्ये काय शिकलात तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा या गोष्टीमधील कोणता भाग आपल्याला तुम्हाला जास्त आवडला हे तुम्ही सांगायचे बिरबलाच्या युक्ती बरोबर आहे बिरबलाने काय केली युक्ती केली मग दुसरी युक्ती तुला सुचते का बादशहाने विचारलेल्या प्रश्नासाठी पहा रेग लहान कशामुळे झाली कशामुळे रेग लहान झाली बरं त्याला तर ती पुसायची नव्हती तरी सुद्धा लहान का झाली पहा विचार करा आणि सांगा तुला येत असलेली आवडीची गोष्ट सांग बर पहा आपण पण अनेक गोष्टी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत अगदी घरात आजी वडील आजोबा मोठा भाऊ दादा ताई शाळेत आल्यानंतर आपल्या बाई गुरुजी यांच्याकडून ऐकले की नाही मग तुम्हाला जी आवडत असेल गोष्ट छान अगदी तुमच्या आवडीची ती तुम्ही घरच्यांना सांगायची आहे सांगणार मग आणि शक्य जर झालं तर सुंदर हस्ताक्षरामध्ये या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहिणार लीनार आहात लिहिणार की नाही पहा प्रश्न नीट लिहून घ्यायचे आणि मग ते लिहायचे पालकांसाठी आहे कशामुळे शाळा बंद असल्यामुळे काल खाल्लेल्या अन्न पदार्थाची नावे मुलांकडून यादी रूपात लिहून घेऊन शिक्षकांना पाठवणे पहा आता पालकांनी काय करायचे सध्या शाळा बंद असल्यामुळे मुले घरी आहेत तुमच्याजवळ आहेत मग आता विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती किंवा त्यांचं स्वयं अध्ययन आपल्याला पाहण्यासाठी त्यांनी काल जे काही अन्न पदार्थ खाल्ले होते त्यांच्या आहारामध्ये घेतले होते त्या आहारामध्ये त्यांनी काय काय खाल्लं त्या पदार्थांची यादी त्यांना करायला सांगायची मुलांना आणि ती आपल्या शिक्षकांना ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता हे पालकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे